नमस्कार, आज आपण मिल्क पावडर पासून मस्तक दे असे रवा तोंडात टाकल्यावर जिभेवर ठेवल्यावर हळूहळू विरघळतील असे कंदी पेढे किंवा मथुराचे पेढे, जगप्रसिद्ध मथुराचे पेढे बनवतोय. रेसिपी शेवटपर्यंत बघा. त्यासाठी कढई ठेवली मी. कढई थोडी जाड गुडाची घ्यायची किंवा नॉनस्टिकची घ्यायची. त्याच्यात दोन मोठे चमचे, दोन टेबलस्पून तूप टाकून घेते. देशी तूप आहे आपलं, घरचं गावराणी तूप. 200 ग्रॅम मिल्क पावडर घेतली, मोजून घ्यायची 200 ग्रॅम. एकदम कमी गॅस ठेवायचा, स्लो गॅस ठेवायचा. त्याच्यावर आपण छान असं गाठी मोडून मोडून भाजून घ्यायचं. एकदम कमी गॅस ठेवायचा, अजिबात गॅस वाढवायचा नाही. मस्त असं खमंग कलर बदलेस तोपर्यंत भाजायचं आहे. एक सारखं फिरवत राहायचं, अजिबात हात थांबवायचा नाही. पीठ असतो तर त्याला थोडा अवधी असतो, हे मिल्क पावडर आहे त्याच्यामुळे त्याला आपण एक सारखं बराबर चालवत राहायचं आहे. रक्षाबंधनसाठी मिठाई तर आणतोच आपण, पण पेढ्यांना जास्त महत्त्व आहे. भावाला राखी बांधताना तोंडात एक पेढा बनवण्यासाठी पेढे तर आणतोच, पण त्यातल्या त्यात हे मस्त अगदी कंदी पेढे. किंवा तुम्ही मथुराला गेला असाल, मथुराचे पेढे जगप्रसिद्ध आहेत, त्याप्रमाणेच बनवतोय आपण आज. खवाचे मावाचे पेढे बनवले, ते थोडेसे चिकट असतात. मस्त आपण अगदी रवेदार टेक्स्चर ते तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील असे रवेदार पेढे होतील आपले तयार. पण अगदी कमी गॅस ठेवून भाजायचं, एकसारखं भाजायचं. गॅस एकदम स्लो ठेवायचं. मी परत परत तेवढ्यासाठीच सांगते तुम्हाला. थोडंसं लाकडाचं उलटणं घेऊन घ्यायचं आणि पूर्ण खालून काढून घ्यायचं. थोड्याशा गाठी असतील तर दाबून दाबून मोडून घ्यायच्या. पण मस्त असं रवेदार भाजून घ्यायचं. शरवा गाठी मोडून घ्यायच्या, गॅस कमी ठेवायचा. काही वेळेस दूध आपल्याला घट्ट मिळत नाही घरी पेढे करताना, किंवा खवाही तेवढा शुद्ध नसतो आणि सीझनमध्ये तर नसतो मिक्स असतं त्याच्यात काही काही. त्यामुळे मिल्क पावडर तर सगळीचकडे मिळतं, किराणा दुकानावर छोट्या छोट्या गावात मिळायला लागलं. आता असे आपण मिल्क पावडरचे पेढे बनवले, म्हणजे बाहेरून आणलेले हलवायाकडून आणलेले पेढ्यांच्या किमतीत दुप्पट पेढे तयार होतात. असं थोडा जरी कलर यायला लागला ते असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकत्र असं रवा झालं का. अजून मी एक चमचा तूप घालणार आहे त्याच्यात. एकदम सगळं तूप नाही टाकायचं, कारण सगळं टाकलं तर असं रवा सगळीकडून भाजला नाही जाणार, तो गठ्ठा गठ्ठा बांधला जाईल. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही. मी सगळ्या स्टेप पद्धतीचे दाखवते तुम्हाला, अगदी अजिबात स्किप करत नाही आहे. शेवटपर्यंत पाहिलं म्हणजे तुम्ही माझ्या पेढ्यांसारखेच तुमचे पेढे बनतील. असे खमंग छान असे रवेदार तोंडात टाकताच विरघळतील, असे अजिबात दातात चिपकणार नाही. खव्याचे दुधाचे पेढे नाही म्हटलं तरी थोडे चिपकतातच, म्हणूनच कंदी पेढे मथुराचे पेढे प्रसिद्ध आहेत. रवा परत एक चमचा तूप घालते मी त्याच्या, टेबलस्पून. तुम्हाला वाटलं गॅस कढई जास्त तापली, थोडा वेळ गॅस बंद करून घेतला तरी चालेल, कारण कलर आपला छान यायला पाहिजे. नाहीतर काही ठिकाणी डार्क आला, काही ठिकाणी पेढ्यांचा कलरच चेंज होईल मग, आणि थोडा जरी तळका स्मेल यायला लागतो पेढ्यांची वाट लागेल. त्यासाठी मध्ये मध्ये तुम्ही गॅस बंद जरी केला तरी चालेल. 10 मिनिटापासून कमी गॅसवर मी एकसारखं हलवत राहते. मस्त कलरही बदलला आहे, सुगंधही यायला लागला आहे. मिल्क पावडरमध्ये थोडी साखर असतेच त्याच्यामुळे छान सुगंध यायला लागला आहे. आणि मिल्क पावडर फॅट नसते त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे मी 4 चमचे तूप टाकलं आहे त्याच्यात. थोडा कलर चेंज झाला आहे आपला. त्यातमध्ये अशी थोडी जागा करून हे असं एकदम कमीच राहू द्यायचं आहे. एक 1/2 कप दूध घेतलंय मी, त्याच्यातला 1/2 टाकून घेते मी. सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, काढून घ्यायचं आहे धीरे धीरे. एकदम नाही टाकायचं, एकदम टाकलं म्हणजे गोळा बांधला जाईल सगळा. थोडं थोडं करूनच तूप पण टाकायचं, थोडं थोडं करूनच दूध पण घालायचं.
दूध घातल्यानंतर पूर्ण याच्या गाठी मोडून घ्यायचे आणि सारखं हलवत राहायचं अजून रवा उलतोपर्यंत म्हणून दूध एक साथने टाकायचं. पुढे हाताची मेहनत आहेच हलवायला पण तेवढंच त्याचा रिझल्टही छान मिळतो. परत राहिलेलं दूध टाकून घेते मी. दूध टाकून म्हणजे आपला मिल्क पावडर कशी कच्चट कच्चट नको यायला पाहिजे मस्त असं खमंग भाजून जायला पाहिजे. त्यासाठी दूध घालून आपण खव्यासारखं बनवतोय त्याला आणि ते परत आटलं जायला पाहिजे एकसारखं हलवत राहायचं. त्यासाठी नॉनस्टिकची कढई फायदेशीरच पडेल. तुम्हाला लोखंडाच्या कढईत जमत असेल तर करा. हलवाई लोखंडाच्या कढईतच बनवतात. मोठ्या मोठ्या कढया असतात मोठे मोठे सराटे असतात बराबर हलवत राहतात असं एकसारखं. दूध टाकायच्या आधी 10 मिनटं आपण भाजून घेतलं आहे. मी दूध टाकल्यानंतर 15 ते 20 मिनटं जवळजवळ 20 मिनटं कमी गॅसवर मी मस्त खमंग भाजून घेतला. असा रवा झाला आहे बघू शकता मस्त असा रवा झाला आहे खमंग वास सुटला आहे आणि आजूबाजूला तर लागतात. आपण दूध जरी आटवलं तरी तो खवा असतो तो लागतोच. खरवडून घ्यायचा म्हणूनच मध्ये मध्ये मी गॅस बंद करून घ्यायची म्हणून वेळ जास्त लागला मला. आणि आपल्याला चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर वेळ द्यायलाच पाहिजे रेसिपीला आणि त्यातल्या त्यात गोडाधोडाच्या मिठाया गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. पूर्ण गार करून घ्यायचं. गार झालं आहे आपलं भाजलेली मिल्क पावडर पण अजून ते जाड जाड आहे रवेदार आहे. त्यासाठी आपण एक सारखं टेक्स्चर करण्यासाठी मिक्सरमधून थोडं फिरून घ्यायचं आणि एकदम बारीक नाही करायचं. ते एकच फक्त मी 2 वेळा असं मिक्सरचं बटन चालू बंद केलं. जास्त पीठ नाही करायचं पावडर नाही करायची थोडं रवाळच ठेवायचं. 5 हिरवी विलायची फोडून त्याचे दाणे काढून कुटून घेतले आहेत मी. थोडंसं जायफळ पण किसून घ्यायचं अगदी थोडं. गरम असतानाच टाकू शकतो तुम्ही कढईत पण टाकून घ्यायचं पण कढईत गरम असताना टाकलं तर जास्त गरम तर कडू चव येते जायफळाची. त्यातील साखर घेतली मी. पिठी साखर नाही आहे अखंड साखर नाही बुरा साखर आहे. आपल्याकडे नाही मिळत ती किंवा काही ठिकाणी मिळत पण असेल. स्पेशल पेड्यांसाठी बर्फीसाठी लाडूंसाठी वापरतात ती. 1/2 कप वापरणार आहे मी. याची रेसिपी पुढे बघू आपण. 1/2 कप घेतली 1/4 ते 1/2 कप तुमच्या जेवढं तुम्हाला गोड पाहिजे असेल तेवढं घेऊ शकतात. हाताने चांगलं दाबून दाबून असं प्रेस करून करून मिक्स करून घ्यायचं. किंवा जास्तच तुम्हाला सुकं सुकं वाटत असेल 1/2 चमचा तूप टाकू शकतात पण दूध नाही टाकायचं. दूध टाकलं तर जास्त दिवस नाही टिकणार पेढे. खूप दिवस टिकवायचे असतील तर तूप टाकून घ्यायचं पण हाताने असं कालवून पण छान होईल. खूप असे घट्ट पेढे नसतात ते असे ढिसोळच असतात तोंडात टाकल्याबरोबर विरघळतील असे. पूर्ण 5 मिनटं मी असं मळून घेतलं आहे मिल्क पावडर आणि साखर. 1/2 कप साखर घातली होती म्हणून जास्त वेळ मळावं लागलं. तुम्ही 1 कप साखर घाला पण मला गोड कमी पाहिजे होते म्हणून. बाहेरचे पेढे असतात हलवाईकडे त्याच्यात साखर जास्त असते वजन जास्त भरण्यासाठी पण आपल्याला घरी करायचे गोड कमी पाहिजे म्हणून असे गोलाकाराचे पेढे कंदी पेढे असेच असतात ओबडधोबड आकाराचे किंवा मथुराचे असे लाडूसारखेही वळू शकतात. असे छोटे छोटे लाडू वळून घेतले मी. लाडूच्या आकाराचे पेढे किंवा थोडेसे तुम्ही आकार पण देऊ शकता. त्याला आपली बुरा साखर थोडीशी मस्त दिसतं त्याच्याने टेक्स्चर छान येतं. किंवा खोबरं लावू शकतात तुम्ही डेसिकेटेड खोबरं. मस्त आपले मथुराचे पेढे कंदी पेढे झाले तयार. त्याच्यापुढे आपण बुरा साखरची रेसिपी बघू. आपण पेढे बनवताना बुरा साखर वापरली किंवा पिठी साखर नाही वापरली किंवा ही जाड पण नाही वापरली तर पुरा साखर बनवण्यासाठी ही आपण नेहमीची नॉर्मल साखर बघू शकता. ही साखर घेतली आहे
अर्धी वाटी घेतला, अर्धा कप घेतला आहे वाटी, तेवढी पाऊण वाटी आली. त्याच्या निम्मे पाणी घ्यायचं आणि एक चमचा तूप घ्यायचं. एक कढाई ठेवली मी, गॅस चालू करून घेते. त्यात आपण ही साखर घेतलेली आहे, लगेचच पाणी टाकून घ्यायचं आहे. पण फुल गॅसवर साखर वितळून घ्यायची. साखर वितळली म्हणजे एकसारखा हलवत राहायचा. आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. एकदा आपण अशी बुरा साखर बनवून घेतली म्हणजे दिवाळी जवळ आली, सण दसरा, मिठाई बर्फी पेढे लाडू बनवण्यासाठी ते बुरा साखर वापरून जे आपण मिठाया बनवतो ते हलवाईकडच्या मिठायांसारखे मिठायांची टेस्ट येते. आपण नेहमी पिठी साखर वापरतो. एकदा करून बघा आणि पिठी साखर वापरून नाही बुरा साखर वापरून काय फरक पडतो मिठायांमध्ये ते. पूर्ण विरघळून घ्यायची, एकसारखं हलवत राहायचं म्हणजे खाली साखर नको राहायला. साखर पूर्ण विरघळून असा फेस यायला लागला म्हणजे आपला पाक पक्का झाला असं समजायचं. किंवा चेक पण करून बघायचं गार झाल्यावर, बघा केवढी तार तुटते. असं दोन तारी पाक झाला हा. गॅस बंद करून देते मी आता. आणि एक जे तूप आहे ते तूप टाकून घ्यायचं आहे. तूप टाकल्याने असं रवेदार बुरा तयार होईल किंवा तगार तयार होईल. एकसारखं हलवत राहायचं आणि गार करायच्यासाठी आपण हलवत राहायचं आहे. आणि रवेदार साखर होण्यासाठी तूप घातलं. त्याच्याशी खडे नको बांधले जायला म्हणून एकसारखं हलवून हलवून गार करायची ती साखर. थोडी थोडी गार व्हायला लागली, साखरेचे कण दिसायला लागले. त्यासाठी अशी लवकर लवकर हलवायची म्हणजे ढेपने बांधले जाणार. जशी गुळाची ढेप तशी तुम्हाला साखरेची पण ढेप बघायला मिळेल. कधी साखरेची ढेप कोणी बघितली नसेल तर. तूप घातल्यामुळे असे छान रवा होते. जे असे मिठाया असतात हलवायाकडचे ते याच प्रकारे करतात. म्हणून आपल्याला घरची मिठाईपेक्षा हलवायाकडची मिठाई जास्त चांगली वाटते. पण आता बाहेरून आणणंही तेवढं सुरक्षित नाही मिठाया. घरच्या घरी आपल्याला लागले तेवढ्या करू शकतो. होत आली पूर्ण थंड गार होईल तोपर्यंत एकसारखं हलवतच राहायचं. गॅस बंद केला मी जेव्हा तूप घातलं त्याच वेळेस गॅस बंद केला, एवढं लक्षात घ्या. तुम्ही स्किप करून करून बघतात व्हिडिओ आणि मग मला प्रश्न पडतात. असं कालवता कालवतच स्मॅश करत जायचं म्हणजे एकसारखी साखर तयार होईल. किंवा राहिलेच गठ्ठे बांधलेच गेले तर मिक्सरमध्ये थोडं फिरून घ्यायचं आणि गाळून घ्यायचं, झाली आपली बुरा साखर तयार. तुम्हाला याच्यातले काही भांडे आवडले असतील तर खाली लिंक टाकली आपण, त्याच्यातनं तुम्ही शॉपिंग करू शकतात. झाली आपली बुरा साखर तयार.